Mrs. Darling was with her husband and daughter at the window. "No, no," she exclaimed. "How will it help those poor people if you are drowned? You cannot row in the storm. Do not try." Mrs. Darling, पती आणि मुलीबरोबर खिडकीपाशी उभ्या होत्या. "नाही नाही," त्या ओरडल्या. "तुम्हीच बुडालात तर त्या बिचाऱ्या लोकांना कशी मदत होणार? या वादळात तुम्ही वल्लवू शकणार नाही. तसा प्रयत्नही करू नका. अ गर्ल लाईक यू, ग्रेस, कॅनॉट डू मॅन्स जॉब. लेट्स प्रे फॉर देम, हजबंड. गॉड विल हेल्प देम पर हॅप्स, बट वी कॅनॉट. ग्रेस, तुझ्यासारखी मुलगी एका पुरुषाचं काम करू शकणार नाही. पती, आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू. देव कदाचित त्यांना वाचवू शकेल, पण आपण नाही." ग्रेस वॉज डिटरमाइंड. हाऊ एव्हर शी आर्ग्युड अंटिल ऍट लास्ट हर फादर अग्रीड. पुअर मिसेस डार्लिंग विथ अ हेवी हार्ट हेल्प देम टू गेट द बोट आउट. शी वॉच्ड अँड प्रेड ॲज दे सेट ऑफ. ग्रेस मात्र ठाम होती. वडील तयार होईपर्यंत ती वाद घालत राहिली. बिचाऱ्या मिसेस डार्लिंगने जड अंतकरणाने त्यांना नाव बाहेर काढण्यास मदत केली. ते निघाले तशी त्यांच्याकडे पाहत ती प्रार्थना करत राहिली. एनीवन हू हॅज सीन अ स्टॉर्म ऍट सी कॅन इमॅजिन द जर्नी. द बोट वेंट अप अँड डाऊन ओव्हर वेव्स ऍज हाय ऍज हिल्स. समटाईम्स इट स्टूड ऑन द वन एंड, समटाईम्स ऑन द अदर एंड. ज्यांनी कुणी समुद्रातलं वादळ पाहिलं आहे ते त्या प्रवासाची कल्पना करू शकतात. पर्वता एवढ्या उंच ओसरणाऱ्या लाटांबरोबर ती नाव वर खाली होत होती. कधी ती या टोकावर तर कधी त्या टोकावर उभी राहत होती. इट वेंट अप टू द टॉप ऑफ द वेव अँड देन डाऊन इन टू द ग्रेट व्हॅली बिटवीन द वेव्स. एव्हरी टाइम दे वेंट डाऊन द बोट नियरली वेंट अंडर द वॉटर. एकदा ती एका लाटेच्या पार वरच्या टोकापर्यंत गेली आणि मग लाटांमधल्या खोल दरीतून खाली खाली येत राहिली. प्रत्येक वेळी बोटीने खाली येताना ते जवळजवळ पाण्याच्या खाली गेले. बट लिटल बाय लिटल, पुलिंग विथ ऑल देअर स्ट्रेंथ ऑन द ऑर्स, दे केम नियरर द रॉक्स. पण हळूहळू सगळी ताकद लावून वल्लवत ते खडकांच्या जवळ जाऊन पोहोचले. द विंड अँड द रेन वेअर सो स्ट्रॉंग दॅट ग्रेस कुड नॉट सी द मेन अँड वुमेन क्लिंगिंग टू द रॉक्स. शी ओनली हर्ड देअर क्राईज फॉर हेल्प. शी निडेड ऑल हर स्ट्रेंथ टू होल्ड ऑन द ऑर विच वॉज बिगर दॅन हरसेल्फ. वाऱ्याचा आणि पावसाचा जोर एवढा होता की ग्रेसला खडकाला लटकलेले ते पुरुष व स्त्रिया दिसू शकत नव्हते. तिला फक्त त्यांच्या मदतीसाठी करीत असलेला आक्रोश ऐकू येत होता. तिच्यापेक्षा आकाराने मोठे असलेले वल्हे पकडून ठेवण्यासाठी तिला तिची सर्व शक्ती पणाला लावावी लागत होती. ऍट द लास्ट दे केम क्लोज टू द रॉक्स. विल्यम डार्लिंग वॉज एबल टू जम्प ऑन द रॉक्स व्हाईल ग्रेस ऑल अलोन हेल्ड द टू मेन इन टू द बोट. द टू सेलर्स फ्रॉम द रेक्ड शिप वेअर एबल टू रो. अखेर ते खडकांपाशी पोहोचले. विल्यम डार्लिंगने खडकावर उडी मारली, पण ग्रेसने एकटीने दोन माणसांना बोटीवर धरून ठेवले. त्या फुटलेल्या जहाजावरच्या दोन खलाशांना वल्लवता येत होते. दे हेल्प द डार्लिंग ड्युरिंग द लाँग जर्नी बॅक टू द लाईट हाऊस. देन ग्रेस अँड द थ्री वुमेन गॉट आउट. ओल्ड विल्यम डार्लिंग अँड द टू सेलर्स रोड बॅक अक्रॉस द डेंजरस सी टू रेस्क्यू द फोर मेन स्टील ऑन द रॉक.